मी भोसरीला असते, तिची मोठी नणंद आहे आणि माझा मुलगा आणि तिची मुलगी एकच वर्षाचा अंतर आहे. जेव्हा मी येते आणि माझ्या मुलीची आणि तिच्या मुलीची आणि माझ्या मुलीची जेव्हा भांडून होती खेळण्यावरनं, तेव्हा ती स्वराला खूप मारते. मला हे आवडत नाही. स्वराला म्हणजे तिची मुलगी आहे स्वरा, स्वतःच्या मुलाला हो ती स्वराला मारते आणि माझा मुलगा यश ते जो खेळत असतात, पण खेळण्यामध्ये ते दोघांची भांडणं होतात. ठीक आहे ना, लहान मुले एकाच खेळण्यावरनं भांडणं होतात त्यांची, बरोबर, पण मग ती मारते स्वराला. मला हे अजिबात आवडत नाही. काय काय बोला तू, दुसऱ्याच्या मुलाला कसं काय मारणार ती, नंद्याच्या मुलाला कुठं मारणार ती, स्वतःच्या मुलाला मारणार ना. बरं, एक काम करा, उद्यापासून त्याला धोपटा. मुलांना मारलं नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. समजून सांगायचं काम करते ती, पण तरी मुलं नाही ऐकलं तर काय करणार. मग त्याला काहीतरी भीती हवी ना, तुला मार मिळत, ऐकलं नाही तर तुला मार मिळेल. मग त्याच्याने ते ऐकतं तरी ना माणूस, पोरगा छोटंसं ऐकतं तरी. मग ते शेवटी त्याचा पर्याय म्हणून ती मारते. मारायची इच्छा नसते तिची, पण ते ऐकतच नाही. आणखी कोण बोलतंय? सासूबाई तिची. बोला. सकाळी लवकर उठत नाही ती आणि काय थोडं तरी काय बोललं तर तिला खूप राग येतो. ते रात्री मिस्टर उशिरा येतात, परत फोन चालू असतात. घरातली जी मुलगी छोटीशी आहे, रात्री 4 वेळा उठत असते, त्यामुळे उठायला उशीर होतो तिला. उठून मी तुम्हाला बोललंय जे कार्यक्रम वगैरे असतात ते लवकरच उठती. पण आता रोजच्या रुटीन मध्ये काय उठून तरी काय करायचंय, ती करते सगळं, पण त्याच्यामुळे थोडा उशीर होतो. तुम्ही किती वाजता उठता? मी 6 वाजता उठते. तुम्ही 9 ला उठा ना, म्हणजे या 8 वाजता उठल्याचं समाधान होईल. सवय लागेल. सवय 5 लाच उठते तशी. 5 ह्याला दुपारी झोपायला देऊ नका. दुपारी झोपत नाही तरी 5 वाजता उठता. काय करायचं यांचं आता आपण? अजून कोण बोलणार आहे? मी बाहेर गेलो किंवा बाहेर जायच्या आधीच किती वाजता येणार, किती वेळ लागणार आहे, नेहमीच हाच प्रश्न असतो तिचा. घरातनं जायच्या आधीच ती विचार. हे जर आपल्याला कळलं बाहेर माणूस गेला, तिचं तासाचं का 2 तासाचं काम आहे, त्यावेळेस कळत आपण घरी थांबू शकतो की बाबा हा 2 तासाने येणार आहे. पण 5-4 तास लागले तर माणूस विचारणारच ना फोन करून कधी येणार आहे का, हे सांगणं घरात सांगून जाणं हे बरोबरच आहे. घरातनं जायच्या आधी हो, मग घरात जातानाच करायचं ना. किती वाजता येणार तुम्ही? आपण जाताना सांगतो ना तुम्ही किती वाजता येणार आहे. 1 वाजता येणार. चांगलं करतात हो, चांगलं करतात. म्हणजे त्यांनाही कळायला हवं ना किती वाजता घरी येणार. का असं विचारतात, याचा विचार करा तुम्ही. का असं तुम्हालाच विचारतात सारख्या? ते करमत नाही म्हणते ना ती. हो, तुम्ही त्यांना म्हणायचं चल आपण जोड्याने तू जाणार. बरं बरं, या गप्पा अशाच सुरू असणार. आता या ठिकाणी पुढच्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. तुम्हाला धावपळ करायची आहे. एक वस्तू सांगतो किंवा एक अक्षर सांगतो, तुम्ही वस्तू घेऊन यायच्या. काय देऊ त्यांना, अक्षर देऊ की वस्तू देऊ, काय सांगू? रंग सांगू? तुम्ही सांगा. रंग सांगा. कुठला रंग सांगूया? हिरवा. हिरवा. वेळ सुरू झाली. वेळ 2 मिनिट. बांगड्या 30. 1.5 मिनिट राहिलं. हिरवी साडी 40. कोथिंबीर 1 मिनिट पूर्ण झालं. बांगड्या 40 सेकंद राहिली. वीस सेकंद राहिली. दहा 9 8 7 6 5 4 3 2 1. आता सांगा काय काय आणलं तुम्ही. हिरवी फ्रेम. बरं. 1. हिरव्या बांगड्या. 2. हिरवा डमरू. 3. हिरवी
झाकण चार, हिरवी भाजी पाच, हिरवी साडी थांबा सहा, हिरवी पानं सात, आणि हिरव आठ, आणि ह्याच्यातलं तिळगुळ हिरव नऊ, पिशवी हिरवी दहा. दहा वस्तू वहिनींनी आणल्या, त्यापैकी पाच वस्तूंसाठी ही चिंच पेटी तुम्हाला अभिनंदन. हे 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला अभिनंदन. आणि केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू वहिनी तुम्हाला.